नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नेहमीच मी आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर हे आपल्यासाठी खास विशेष कार्यक्रम नेहमीच आपल्यासमोर सादर करत असतो. वेगवेगळे व्यक्तिमत्व उलगडण्याचा एक प्रयत्न असतो आणि महाराष्ट्राने आपल्याला बरीचशी साहित्यिक रत्न देखील दिलेली आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गिरीश कर्नाड सर. आणि गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी आपल्याला अधिक सखोल माहिती आज डॉक्टर राहुल भांडारकर सर करून देणार आहेत. प्रथम राहुल डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM वर. नमस्कार प्रेक्षक हो. आणि आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज आपण थवता आढावा घेणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत गिरीश कर्नाड सरांविषयी. तर अर्थातच त्यांच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. कन्नड भाषिक होते आणि खूप नाटककार दिग्दर्शक असे व्यक्तिमत्व होतं. तर बालपणीचा काळ त्यांचा कुठे होता आणि ते मग कसे मुंबईत आले? एक आपण थोडस म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल, ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पद्मभूषण त्यांना भारत सरकारने दिलेलं आहे. नुसतं नाटक असं नाही, सिनेमा नाही, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती ज्याला त्यांनी, त्या विचारसरणीला ते वाहून घेत असत. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल बोलताना तो सर्व जो त्यांचे विविध जे पैलू आहेत ते आपण समजून घेऊया. जसं तुम्ही सांगितलं त्यांच्या बालपणाचा भाग, ते कन्नड भाषिक असले तरी 1938 साली त्यांचा जन्म, मे महिन्यातला त्यांचा जन्म जो आहे तो माथेरान इथला. तर माथेरान इथला त्यांचा 38 साली जन्म, म्हणजे ब्रिटिश काळातला. आणि त्या काळी त्यांचे वडील जे होते रघु कर्नाड, हे डॉक्टर होते, व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यामुळे ते माथेरानला पोस्टेड होते. मूळ चित्रपट सारस्वत ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. आता चित्रपट सारस्वत ब्राह्मण म्हटलं की आपल्या समोर जे वेगवेगळे कलाकार येतात त्यातील एक अनंत नाग शंकर नाग ही एक जोडी, अनंत नागरकट्टे शंकर नागरकट्टे गिरीश कर्नाड, म्हणजे सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या परिवारात त्यांचा जन्म, हा भाग समजून घ्यायला हवा. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखादा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तर जन्मामध्ये जडणघडणांमध्ये त्यांच्या आई वडिलांचा एक फार मोठा भाग असतो. त्यामुळे मी हे आवर्जून सांगतोय. त्यांचे वडील जसं मी सांगितलं व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वडिलांची धर्मपत्नी पहिली बायको जी होती ती त्यावेळी बेडरेडन होती. आणि गिरीश कर्नाड यांच्या ज्या मातोश्री आहेत, कृष्णाबाई त्यांचं नाव, तर कृष्णाबाई त्यावेळी एक विधवा होत्या. ही कथा तुम्हाला मी का सांगतोय कारण लक्षात घ्या, हे जडणघडणामध्ये या घटनेचा किती मोठा एक एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या बालपणाचा किती मोठा एक हातभार असतो संस्कारामध्ये आणि तो कशा प्रकारे आपले सामाजिक विचार तयार करत असतो. तर कृष्णाबाई ह्या त्यांचं लग्न झालेलं आणि त्या विधवा होत्या, बालविधवा आपण म्हणूया. त्या काळी लवकर लग्न करायची प्रथा होती आणि त्या केअरटेकर म्हणून, नर्स म्हणून गिरीश कर्नाड यांच्या वडिलांकडे, त्यांच्या ज्या पहिल्या धर्मपत्नी होत्या ते बेडरेडन असल्यामुळे त्यांची काळजी ते घेत असत. आणि ते बेडरेडन असतानाच त्यावेळी हिंदू पुरुषांना देखील दोन लग्न करण्याची परवानगी होती, बायोगॅमी त्यावेळी होती. तर त्यांचं लग्न तिकडेच एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये द्यावी त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिरीश कर्नाड आणि त्यांचे भाऊ वगैरे हे कृष्णाबाई यांच्या मोठी जन्माला आले. पण त्यावेळी हे फार मोठं धाडसी पाऊल होतं की एखादा विधवेबरोबर लग्न करणं आणि नंतर मग त्याच्यातनं संसार आणि संसाराचा हे माथेरानमध्ये जसं मी सांगितलं जन्म, नंतर पुढे धारवाड शिरशी या भागामध्ये त्यांच्या वडिलांची अर्थात तिथे पोस्टिंग झाली. म्हणजे त्यांचं पुढचं जे बालपण आहे ते मुख्यत्वे शिरशी या गावात, कर्नाटक मधल्या शिरशी या गावात झालं. आणि शिरशीमध्ये असताना त्यावेळी फिरती
ज्याला आपण म्हणतो फिरतं नाट्य, ज्याला म्हणतो एका गावातनं दुसऱ्या गावात जाणं वगैरे, हे रंगमंच नव्हे फिरतं नाट्य मंडळी. अच्छा, नाट्य मंडळी एका गावात जायची, नंतर मग दुसऱ्या तालुक्यातल्या दुसऱ्या गावात, तिसऱ्या तालुक्यात, असं करत 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 ते एक नाटक मंडळी असायची आणि ती शिर्शी गावात ही आली होती आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर फार होता ही फिरती नाटक मंडळी. आणि कर्नाटकात मुख्यत्व जर आपल्याला डॉक्टर शिवराम कारंत हे नाव माहीत असेल, ज्यांचं साहित्यालाच नव्हे तर यक्षगान या आर्ट फॉर्मला एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यक्षगान मुळात कर्नाटकातला हा फोक आर्ट फॉर्म आहे, ज्याच्यातनं विविध पौराणिक कथेतनं सामाजिक संदेश देऊन तो पुढे नाट्य प्रकार म्हणजे फार प्रचलित होता. त्या यक्षगानाचा त्यांच्यावरती फार मोठा परिणाम होता, यक्षगान या नाट्य प्रकाराचाही. म्हणून ते धारवाडमध्ये असताना, शिर्शीमध्ये असताना अनेक अशा यक्षगानांचे जिथे प्रयोग होत असत तिथे जात आणि ते बघत होते की कशा प्रकारे हा आर्ट फॉर्म आहे. नंतर त्यांचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या काळातलं. म्हणजे लक्षात घ्या, आर्ट कडे एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा, जेव्हा आपण म्हणतो की आर्ट या फॉर्मकडे त्याचा फार झुकाव आहे किंवा आर्ट फॉर्म हा त्याला फार आवडतो, पण आर्टमध्येही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. पुढे जाऊन त्यांना रोड स्कॉलरशिप मिळाली. आजच्या काळात रोड स्कॉलरशिप अनेकांना ठाऊक असेल, पण त्या काळी रोड स्कॉलरशिप मिळणं, ब्रिटनमधनं एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधनं रोड स्कॉलरशिप मिळणं, म्हणजे रोड स्कॉलरशिप मिळून त्यावेळी डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या लंडनला जाण्यासाठी. तर गमतीचा भाग असा आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला फक्त तुला पाठवायचे पैसे आहेत, परत बोलवायचे पैसे नाही आहेत, तर तू विचारपूर्वक जा. तर कारण डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या, शिपनी पाठवावं लागायचं, पण तरी ते त्यावेळी गेले आणि तिथे जाऊन पण त्यांनी त्यांचा जो मेन पिंड कल होता तो नाट्य, ज्याला आपण म्हणतो कलेचा, त्यामुळे ते करत असताना देखील तिकडच्याही इंटरनॅशनल अनेक ट्रुप्स बरोबर ते जवळून कनेक्टेड होते आणि त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार होता. पण ज्याला आपण एखादं म्हणतो की आवड, मातृभाषेची आवड आणि मातृभाषेसाठी काहीतरी करण्याची एक नेहमी जी धडपड असते ती त्यांच्यात नेहमी होती आणि त्यांना असं नेहमी वाटत असं की आपण आपल्या भाषेमध्ये देखील काहीतरी असं केलं पाहिजे, कन्नड मराठी या भाषेमध्ये देखील काही झालं पाहिजे. तर असं त्यांचा एक ओव्हरऑल हा एक भाग आहे आयुष्याचा. एका म्हणजे याला आपण म्हणूया की एखाद्या सामाजिक परिस्थितीतनं जेव्हा मुलं जन्माला येतात, एखाद्या विशिष्ट सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत, तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा प्रभाव असतो आणि तो समजून घेणं समाजाला फार गरजेचं आहे. कारण जसा जसा तो व्यक्ती नंतर पुढे घडत जातो त्याच्यावर तोच प्रभाव ज्याचं बीज आहे त्याचं असतं आणि म्हणून आपल्याला ती व्यक्ती समजताना हे समजून घेणं फार गरजेचं आहे की ती व्यक्ती का त्याचे विचार तसे आहे. पण वडील एवढे प्रतिथयश डॉक्टर असताना मुलगा सहज डॉक्टर होऊ शकला असता, पण डॉक्टर कडे म्हणजे ते वळले का तेही विचारायचं आहे. आणि मग कला शाखेकडे कसे काय वळले? नाही, त्यांचा जसं म्हटलं की त्यांचा जो प्रवास होता तो जास्त करून कलेच्या संदर्भातलाच होता आणि मुक्त विचारसरणी, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल त्यांचे वडील किंवा कुटुंब हे मुक्त विचारसरणीचं होतं, कोणतेही विचार लादू नाहीत कुणावर, अशा त्यांच्या ओव्हरऑल ज्यावर लक्षात आलं असेल. तर त्यांचा तो कल होताच, पण एखाद्या मुलाने आपलं शिकावं चांगलं म्हणून यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि मी जसं सांगितलं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळी गुणवत्ता मिळून रोड स्कॉलरशिप मिळवणं हे त्यातलाच एक भाग होता की त्यांना एवढी मोठी रोड स्कॉलरशिप मिळवली म्हणजे त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती. आता लोकांचा अनेक वेळा गैरसमज असा आहे की कलात्मक क्षेत्रात असणारे लोक हे फार जास्त गणिताकडे नसतात किंवा गणित किंवा गणित कच्च असतं, तर हा फार चुकीचा समज आहे असं मला वाटतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की ज्याचं कलेवरती प्रेम आहे त्याला गणित हा विषय आवडलाच पाहिजे. आणि गणित इज द ओनली सायन्स विच इज प्रॅक्टिकल सायन्स, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात तुम्हाला एकदम लॉजिकली त्याचे कन्क्लुजन्स येतात आणि त्यामुळे गणिताचं आणि कलेचं जे संगम आहे त्याच्यातनं जे विचारसरणी करणारे माणसं असतात ते अचूक, फार त्यांचे लक्ष अचूक असतात असं आहे.
आपण आता त्यांच्या चित्रपटांकडे वळूया. त्यांनी कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आणि हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली, तर त्याविषयी थोडस तुम्ही सांगावं. कन्नड चित्रपटांकडे वळण्याआधी मी असं म्हणेन की जसं विजय तेंडुलकरांचं स्थान आहे मराठी रंगभूमीवरच, अलेक पदमसीचं स्थान आहे इंग्रजी रंगभूमीवरच, बादल सरकार यांचं स्थान आहे बंगाली रंगभूमीवरच, त्याच पथडीचं किंवा त्याच एका लेवलचं स्थान आहे गिरीश कर्नाड यांचं कन्नड रंगभूमीवरती. तुगलक नागमंडळ तुगलक ह्या ज्या त्यांच्या कलाकृती जर आपण पाहिल्यात तर त्या खरखर फार काळाच्या पुढच्या होत्या कलाकृती, आणि ते त्यावेळीच्या कन्नड थिएटरसाठी फार कॉन्टेम्पररी होतं, अगदी मॉडर्न होतं, त्यामुळे त्यांना कन्नड थिएटर रिवायवलमध्ये एक त्यांचा फार मोठा भाग आहे. चित्रपटाकडे येण्याच्या पूर्वी चित्रपटाकडे चित्रपटामध्ये अनेकांना तर त्यांचे चित्रपट पाहिलेलीही लोक असतील, पण चित्रपटाच्या आधी जो ज्याला आपण पायाभरणी म्हणतो एखाद्या कलात्मकतेची, तर त्यांच्यावर थिएटरची पायाभरणी फार अचूक होती आणि त्यांनी जग बघितलेलं थिएटरमध्ये काम सुरू करताना, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं थिएटर कुठच्या लेवलला आहे, आपलं भारतीय थिएटर कुठच्या लेवलला आणि आपलं मूळ भाषेमधलं थिएटर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं न्यावं याचे त्यांच्याकडे फार चांगली पद्धत होती. आणि त्यामुळे तुगलक हा जरी विषय त्यांनी कन्नड भाषेमध्ये मांडला तरी तो इंटरनॅशनली फार लोकांना आवडला, कारण त्याच्यातला जो गाभा होता मूळ गाभा होता तो अपीलिंग होता, फार अपीलिंग होता. म्हणजे जर आज तुम्हाला वाचता आलं तर तुगलक विषयी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. तुगलक तसंच तुम्ही उल्लेख केला तुगलकचा, पण नागमंडळ आणि ययाती तर आहे, शिवाय हे तुगलक नाटकाबरोबरच नागमंडल आणि हयवदन हे नाटक फार त्यांची लक्षात राहण्यासारखी आहे. ही सगळी बघा, हे सगळ्या नाटकाचा गाभा कुठेतरी इतिहासाशी जोडलेला आहे, पण इतिहासामध्ये नुसतं रमून न जाता त्याच्यातनं एक कोणता तरी विचार पुढे आणून एक बोध देऊन त्याला एका मॉडर्न पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे थिएटरमधलं. त्याच्यातलं कुठचंही प्ले उचलून बघा, या चारी जे तुम्ही आज नाटकांचा उल्लेख केला आहे, वदन असेल नागमंडळ असेल, तर प्रत्येकामध्ये म्हणजे एका बाजूला जे पारंपरिक आपली कथा आहे त्याचा गाभा घेऊन एका मॉडर्न पद्धतीने म्हणजे एका नवीन पद्धतीने त्याला लोकांसमोर आणणं आणि त्यातनं एखादा विचार पुढे नेणं हा एक म्हणजे तिन्हीचं जे संगम आहे हे त्यांना जमलं. तुम्ही चित्रपटांचा उल्लेख केला तर चित्रपटांकडे थोडस मी येतो. फारच कमी लोकांना असं म्हणजे माहिती आहे की 83 साली मला वाटतं त्यांचा दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला. शेखर सुमन, रेखा, अनुराधा पटेल, अमजद खान, शंकर नाग यांच्यासारख्या दर्जेदार लोकांची त्याच्यात भूमिका होती. उत्सव त्या चित्रपटाचं नाव, तर उत्सव सारखा एक दर्जेदार चित्रपट म्हणजे संगीत मृच्छकटिक या नाटकाच्या आधारावरती केलेला चित्रपट म्हणजे उत्सव. म्हणजे बघा तिथे पण त्यांनी ज्याला आपण म्हणतो वत्से ज्ञान कामशास्त्रचा ज्याच्यामध्ये उल्लेख आहे, फार रंजक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ऋषी वत्सगान यांची भूमिका अमजद खान यांनी केलेली आणि त्या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका एका चोराची ती शंकर नाग यांनी केलेली आहे. आणि त्याच्यात इतर अनेक चांगले कलाकार त्या चित्रपटात आहेत जे पुढे जाऊन नावाजलेले कलाकार झाले, जसे अनुराधा पटेल होत्या. त्या घटनेशी संबंधित एक मजेदार किस्सा असा आहे की गिरीश कर्नाड यांची पहिली चॉईस जी भूमिका रेखा यांनी केली त्या भूमिकेसाठी गिरीश कर्नाड यांची दिग्दर्शक म्हणून पहिली चॉईस तुम्हाला काय वाटतं कोणती अभिनेत्री असेल? अर्थात रेखा. आणि समजा जर तुम्ही फार जवळून थिएटर वगैरे पाहिलेलं असेल तर तुम्हाला अजून एक क्लू देतो, ती अभिनेत्री मराठी अभिनेत्री पुढे जाऊन ती फार नावाजलेली अभिनेत्री झाली, तर
त्यांनीच तो एक किस्सा त्यांच्या बायोग्राफिकल ह्याच्यात सांगितलेला की त्या चित्रपटासाठी उत्सव चित्रपटासाठी जे भूमिका रेखांनी केली त्या भूमिकेसाठी त्यांची पहिली चॉईस होती अश्विनी भावे. अरे वा, अच्छा. आणि अश्विनी भावे हे त्यावेळी जस्ट रंगभूमीवर जस्ट जवळपास 20 वर्ष वय असेल त्यांचं, तर त्या होत्या, तर त्यांची पहिली चॉईस त्या होत्या. पण रेखाला नंतर ती भूमिका मिळाली आणि तो चित्रपट आजही तुम्ही बघा, त्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जर पाहिली, उत्सव जसं त्या चित्रपटाचं नाव आहे, मन क्यू बहका रे बहका हे सुरेश वाडकर यांचं गाजलेलं आणि लता दीदींचं गाजलेलं गाणं आहे त्या चित्रपटात. नंतर तो संपूर्ण चित्रपट जर तुम्ही पाहिला तर संगीत, अभिनय आणि कला म्हणजे ज्याला आर्ट डिरेक्शन आपण म्हणतो, कला दिग्दर्शन, नाटकाच्या भाषेत नैपथ्य, एवढं सुंदर त्यावेळी त्या चित्रपटाला दिलेलं आहे. आणि शशी कपूर यांच्या निर्मितीमध्ये तो चित्रपट तयार झाला, म्हणजे किती दिग्गज अभिनेते, किती दिग्गज कलाकार त्या चित्रपटाबरोबर होते आणि तो चित्रपट गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला. म्हणजे याच्यावरनं त्यांचं तुम्ही चित्रपटातलं एक मी छोटंसं योगदान सांगितलं की त्यांनी कसं नाटकातनं सिनेमाला वळले आणि सिनेमामध्ये कुठच्या लेवलचा दर्जेदार सिनेमा त्यांनी दिला, जो लोकांना सर्वसामान्यांनाही आवडेल, तो एक कलात्मक व्यक्तीलाही आवडेल आणि त्याच्यातनं एक वेगळा मेसेज जाईल असं. नक्कीच, खरंच या अभिरुची संपन्न नायकाविषयी आपण नक्कीच अधिक जाणून घेऊया. प्रेक्षको, आज आपण गिरीश कर्नाड विशेष व्यक्तिमत्वावर जाणून घेतोय, त्यांच्याबद्दल सगळी माहिती डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गिरीश कर्नाड या थोर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर, अर्थातच आता चित्रपटांविषयी बोलतोच आहोत तर मंथनचा उल्लेख नक्कीच व्हायला हवा, तर मंथनविषयी थोडस सांगावं. मंथन ज्यांनी पाहिलं नसेल तर आता पुन्हा तो 4K मध्ये एका संस्थेनी, फिल्म अर्काईव्ह संस्थेनी पुन्हा तो 4K मध्ये रिलीज केलेला आहे आणि आता जिथे आपण कान सिनेमा फिल्म फेस्टिवल झालं तिथेही त्याचं प्रदर्शन झालं. अतिशय महत्वाच्या विषयावर, म्हणजे भारतातील उद्योजक क्षेत्रातल्या आणि सहकार क्षेत्रातल्या एका फार महत्वाच्या घडामोडीवर तो चित्रपट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे गुजरातमधल्या खेडागावातनं स्त्रियांनी एकत्रित येऊन सहकार चळवळ उभी करून आज तो जगभरातला एक प्रसिद्ध ब्रँड आणि भारताला अग्रगण्य स्थान दूध उत्पादनामध्ये करून देणारा ब्रँड अशी ज्याची ओळख आहे, अशा पार्श्वभूमी असणारा कथेचा चित्रपट म्हणजे मंथन. त्याच्यात अर्थातच नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची महत्वाची भूमिका होती. श्याम बेनेगल यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आणि म्हणजे जे ज्याच्यावर आधारित गिरीश कर्नाड यांची भूमिका होती ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, म्हणजे ज्या व्हाईट रेव्होल्युशन ज्याला म्हणतात मिल्क रेव्होल्युशनचे जनक हे वर्गीस कुरियन हे त्यावेळी त्या संस्थेचे फार मुख्य घटक होते आणि त्यांच्याशी मेळ खाणारी ती व्यक्तिरेखा होती. तर त्याच्यावरती तो चित्रपट बनलेला. आनंद याच्यामध्ये अजून गमतीदार किंवा आनंदाचा भाग असा की आज आपण क्राऊड फंडिंग म्हणतो, क्राऊड फंडिंग म्हणजे त्याच्यातनं प्रेक्षकांकडनं पैसे घेऊन तो सिनेमा तयार होतो. मंथनच्या बाबतीत असं आहे की त्या सहकार चळवळीशी निगडीत असणाऱ्या सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कमाईतला 1 रुपया देऊन सगळ्यांनी तो चित्रपट निर्मिती केलेला आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं प्रोड्युसर गुजरात मार्केटिंग, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन ज्याला कोऑपरेटिव्ह
त्या कॉपरेटिव्हचं नाव येतं कारण प्रत्येकाने घरातनं 1 रुपया देऊन त्या सिनेमाची निर्मिती केली की जेणेकरून येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात हुबेहू डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ते जगलेले आहेत. म्हणजे त्यांना येणारा जे चॅलेंजेस त्यावेळी आल्या, खेड्यासारख्या गावात त्या काळी जाणं, एखाद्या मूल गुजरात मध्ये जन्माला येऊन नसून सुद्धा बाहेरून येऊन एखादी व्यक्ती, वर्गीस कुरियन हे केरळले होते आणि ते तिथे पोस्टेड होते, तर तिकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून कशा प्रकारे त्यांनी ज्या एका ट्रेडिशनल सेटअप मधनं येत आहेत, एक पारंपरिक याच्यातनं येत आहेत, त्यांना त्यांनी मिल्क रेव्होल्युशन मध्ये कसं जोडून घेतलं आणि हा एक इतिहास रचला. तर गिरीश कर्नाड हे हुबेहू ती भूमिका जगले आणि मला वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही त्या व्यक्तिरेखेला एवढा न्याय देऊ शकलं नसतं, कारण त्यांचं वाचनही प्रचंड अफाट होतं. एखादी व्यक्तिरेखा करताना त्याचा ज्याला आपण म्हणतो गृहपाठ, आता गृहपाठ हा फार कमी झालेला आहे, गृहपाठ विद्यार्थीच कमी करतात, तर आपण कलाकारांकडनं काय अपेक्षा करणार, कारण त्यांचं वेळेची मर्यादा हे सगळ्या आता गोष्टी आहेत. पण एखाद्या व्यक्तिरेखा करताना गिरीश कर्नाड त्या व्यक्तिरेखेच्या बरोबरचा संवाद, त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा, त्या व्यक्तीशी असणारे हावभाव, मुख्य म्हणजे त्या व्यक्तीनं जसं आपण नेहमी म्हणतो की नटाचे जो अभिनय आहे हा त्याच्या डोळ्यातनं सादर होतो, तर मंथनला जर तुम्ही जवळून फ्रेम मध्ये पाहिलं तर काही वेळेला तुम्ही त्यावेळी जर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं जर चित्र पाहिले असेल, फोटोज पाहिले असेल, तर तुम्हाला वाटतील की तेच तिथे उभे आहेत. एवढं संवाद कौशल्य त्या अभिनयातनं त्यांनी मांडलेलं आहे. विशेष करून हे सांगण्यासारखं काय आहे, कारण संवाद कौशल्य हे कुठेतरी हरपत चाललेलं आहे आताच्या काळात, की प्रत्येक जे संवाद आहे ते एकाच पद्धतीने येत आहेत, एकाच रसातनं ते येत आहेत असं वाटतंय. म्हणजे तेचपणा कुठेतरी येतो, विनोदाचाही तेचपणा येत चाललेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. आणि दर्जा राहिला नाही. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, ती भूमिका करताना त्यांनी ती अख्खी मुवमेंट वाचून काढलेली आणि ते दिग्दर्शकाला नेहमी विचारत असत की ही भूमिका आहे, माझ्या जागी जर ते उभे असते तर कशी रिएक्शन आली असती कसं, कारण तेव्हा जे तुम्ही मॅच करतात तेव्हाच तो अभिनय तेवढा एकदम प्रगल्भपणे समोर येतो लोकांच्या. त्यामुळे मंथना एक लँडमार्क सिनेमा त्यांच्या आयुष्यातला आहे. अजून एक लँडमार्क सिनेमा ज्याच्यामध्ये निशांत नावाचा सिनेमा श्याम बेनेगल बरोबर त्यांनी केला, ज्याच्यामध्ये एक शाळकरी मास्तर म्हणजे त्या काळातली सामाजिक परिस्थितीचं वर्णन करणार, दख्खनी भाषेत हा चित्रपट आहे, त्याच्यात ते संवाद दख्खनी भाषेत आहे. दख्खनी म्हणजे जी हैदराबाद आणि आपला जो आंध्र प्रदेश त्यावेळीचा अंडेवाडी आंध्र प्रदेश म्हणूया आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातला एक भाग असं जोडून तो दख्खनी प्रांत होता. त्या दख्खनी प्रांताची भाषा त्या चित्रपटात केलेली आहे आणि गिरीश कर्नाड यांनी एका शाळेतल्या मास्तराची भूमिका केलेली आहे. शबाना आझमी ह्या त्यांच्या धर्मपत्नी दाखवलेल्या आहेत आणि त्या धर्मपत्नीला जेव्हा तो मास्तर त्या गावात ट्रान्सफर घेऊन येतो, बदली घेऊन येतो बदलीचा शिक्षक म्हणून, तेव्हा तिचं अपहरण होतं त्या गावातल्या बलाढ्य एका परिवाराकडून. अमरेशपुरी यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केलेली, अनंत नाग यांनी त्याच्याबरोबर सहखलनायक, नजरुद्दीन शाह यांनी सहखलनायक आणि डॉक्टर मोहन नागाशे अशी एक बलाढ्य म्हणजे एक कास्ट त्याच्यावर. आणि डॉक्टर सत्यदेव दुबे म्हणजे आज मला कोणालाही कोणत्याही नाटकामधला किंवा सिनेमामधला व्यक्ती असा नसेल ज्याला डॉक्टर सत्यदेव दुबे हे माहीत नसेल. डॉक्टर सत्यदेव दुबे यांनी त्याच्यामध्ये एका पुजाऱ्याची भूमिका केलेली, तर असा हा सिनेमा. आणि त्याच्यामध्ये तो क्लायमॅक्सला जेव्हा तो सिनेमा येतो तेव्हा एखादा शाळेतला मास्तर हा त्याच्यावर घडलेल्या घटनेचं प्रतिक्रिया कशी देऊ शकतो ह्याचा अभ्यास करायचा असेल समाजव्यवस्थेचा, तर निशांत हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. आणि त्याच्यातला जो क्लायमॅक्स आहे म्हणजे जो अंतिम सीन आहे की ज्याच्यामध्ये पालखी जात असते देवळाची आणि ते पालखी गिरीश कर्नाड यांच्या खांद्यावर असते, ती पालखी दुसऱ्याच्या खांद्यावर देतात आणि त्यावेळी ते रागाने
त्या खलनायकाचा वध करतात आणि सगळी जी जनता आहे ती पण आक्रोशात येते आणि जेवढे त्या परिवारातले असतात त्यांचा तिथे एक एक करून वध होतो. म्हणजे एका शाळकरी शालेय मास्तराला जो सुशिक्षित ह्याच्यातनं आलेला आहे त्याच्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार कसा असतो याचा कुठेही बाऊ न करता कुठेही आक्रमक पद्धतीने कोणतंही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन न करता फार सटल पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने शाम्य निघाल यांनी पुढे आणला आणि त्याला न्याय देण्याचं काम हे गिरीश कर्नाड यांनी त्या चित्रपटात केलं. तर निशांत हा एक त्यांचा फार सुंदर सिनेमा आहे. म्हणजे गिरीश कर्नाड आज जर तुम्ही म्हटलं तर एकता टायगर म्हटलं शेणाय म्हणून जे त्यांची व्यक्तिरेखा आहे स्पाय मधली ती जास्तीत जास्त आत्ताच्या मुलांना आठवत असेल किंवा एक पिढी मागे गेलं तर सपने चित्रपटात काजोल यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली तर काही लोकांना ती आठवत असेल किंवा नागेश कुकनूर यांचा इकबाल जो सिनेमा ज्याच्याने श्रेयस सलपत यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केलं आणि तो फार गाजला त्या चित्रपटामध्ये एका क्रिकेट कोचची केलेली त्यांनी भूमिका ही जास्तीत जास्त लोकांना म्हणजे परिचित आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना एकता टायगर मधले जी भूमिका आहे ती जास्त परिचित असेल पण ह्या दोन तीन सिनेमाच्या पलीकडे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांचा जे तो अभिनय प्रवास आहे हा पाहायचा असेल तर तुम्ही ह्या सिनेमांना पाहिलं पाहिजे आणि ह्याच्यातनच मला वाटतं ते ज्या सामाजिक कार्याकडे पुढे वळले किंवा ज्या इच्छाशक्तीने ते पुढे कार्य करू लागले समाजासाठी खास करून पर्यावरणासाठी हे याचाच परिणाम असतो. बघा आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात वावरतो ना तिकडनंच आपल्याला प्रेरणा मिळत जाते. नक्कीच. आणि खर तर मला आश्चर्य असं वाटतं त्यांच्याबद्दल की घरात काहीच कला साहित्य संस्कृतीचं काहीच त्याच्यामागे वारसा हक्काने काही त्यांना मिळालं नाहीये हे उपजतच गुण कुठून आले आणि ते त्या काळात तर आपल्या फिल्म इन्स्टिट्यूट किंवा आपल्या युनिव्हर्सिटीज सारखं काही अशी अभिनय शिकण्याची अशी काही अशी कुठली शिक्षण संस्था नव्हती तरी सुद्धा ते एक एक करत गेले प्रोजेक्ट आणि त्यातून ते शिकत गेले आणि असं त्यांनी आज म्हणजे त्यांचे धडे आज सगळे अभिनयाचे आता सगळी तरुण मुलं सगळे कलाकार गिरवतात तर त्यांनी हा संस्कार अभिनयाचा कुठून घेतला किंवा अभिनयावर त्यांनी कसं काम केलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. मी जसं म्हटलं की आता काय झालेलं आहे मी फार मोठा काही म्हणजे विचारवंत किंवा हे नाही मी फक्त अभ्यासक आहे आणि मी फार जवळून त्यांना म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो तर माझ्यासाठी प्रेरणा कोण होतं ते गिरीश कर्नाड होते. सारस्वत कुटुंबामध्ये असं प्रेरणादायी म्हणजे चित्रपटात जाणारा किंवा कला क्षेत्रात जाणारं असं प्रेरणा फार कमी असतात कारण डॉक्टर इंजिनियर किंवा उद्योजक असा कल असतो. तर म्हणजे एक छोटस तुमच्या परमिशननी सांगतो तो किस्सा की आम्ही जेव्हा बालपणी होतो आणि आम्ही असं विचार करत होतो की आपल्याकडे कोण आयडलच नाही आहे आपल्या समाजात असा आयडल कोण की ज्याला कला क्षेत्रात तर मग वडील म्हणायचे की काही करायचं असेल ना तर गिरीश कर्नाडांसारखं करा की प्राध्यापकी आहेत चांगले चांगलं म्हणजे शिक्षण घेऊन कलेचीही सेवा करतायत समाजाचीही करतायत आणि स्वतःचं कुटुंबही फार चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. कारण एक हे असं की आपण कला क्षेत्रात असताना लोकांचं एक म्हणणं असं किंवा संसाराला तुम्ही तुळशी पत्र द्या तुळशी संसाराकडे लक्ष नसेल त्या एखाद्या व्यक्ती असं नाही तर त्यांची धर्मपत्नी जी आहे आज ची दोन मुलं आहेत रघु कर्नाड त्यांचा मुलगा तोही आज चांगल्या याच्यावर आहे एक मुलगा एक मुलगी असं त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी फार मी हे का सांगतोय कारण एक समज असतो माणसाचा की कला क्षेत्र किंवा समाज क्षेत्रासाठी वाहून घेणाऱ्या लोकांचं संसार असं म्हणजे पण तसं नाही कुठच्या गोष्टीचं कसं बॅलन्स ठेवायचं पहा त्यांनी ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणू व्यावसायिक सिनेमा चित्रपट म्हणू त्या व्यावसायिक चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची कला साधना देखील जोपासलेली आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांचं लेखन असेल आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी मातृभाषा किंवा त्यांची जी मूळ भाषा ज्याच्यात त्यांना व्यक्त व्हायचं होतं कन्नड असेल तेलुगू असेल तमिळ असेल या सर्व भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
म्हणजे आज असं असतं की इफ आय हॅव टू ग्रो आय हॅव टू ग्रो इन इंग्लिश असं एक म्हणणं आहे की मला इंग्लिश ऑडियन्सची फार गरज लागते. पण तसं नाही, त्यांनी ते दाखवून दिलं त्यांच्या कलाकृतीत ना की तुमची कलाकृती जर दर्जेदार असेल ना तर तुमचं जग तुम्हाला पाहेल. तुमची कलाकृती दर्जेदार असली पाहिजे आणि त्यासाठी ते श्रम घेत असत. तर त्यांची जडणघडण जसं मी सांगितलं, यक्षगान होतं, नाटक मंडळी जी गावागावातनं फिरायची ह्याचे संस्कार होते. म्हणजे थेट संस्कार जरी असं म्हणजे घरात अभिनयाच्या परंपरा नसेल तरी अशा संस्कारात फार हे असतात. आणि मुळातच जसं मी म्हटलं की अभ्यासू वृत्ती, त्यामुळे ते प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा ययाती हे नाटक त्यांचं जे आहे ते त्या नाटकावरती हिंदी अनुवाद डॉक्टर सत्यदेव दुबेंनी केला, तर महाभारत असा. आणि त्याच्यामध्ये अमरीश पुरी यांची भूमिका होती. म्हणजे अमरीश पुरी हे देखील नाट्य चळवळीतनंच आलेले आहेत, आविष्कार नाट्य चळवळीचा ते भाग होते, ते आलेले आहेत. तर अमरीश पुरींनी त्याच्यात महत्वाची भूमिका केलेली. म्हणजे त्याचं जे अॅडॅप्टेशन आहे तिचं कन्नड ते हिंदीमध्ये द महाभारत वरती ते सत्यदेव दुबेंनी केलं आणि त्याच्यात मुख्य भूमिका अमरीश पुरी करतात. म्हणजे किती दर्जाचे कलावंत त्या एका कलाकृतीमध्ये होते, किती जोडले गेले. आणि तुम्ही या सगळ्या नटांचा प्रवास पहा, यांची जी संवाद कौशल्य आहे, यांच्याकडे जो शब्दांचं आपण म्हणूया महासागर आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये नाट्यातनं समोर येताना एक महासागर समोर येतो की ते आज संगीत पृच्छघटिक हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते संवाद ऐकून सुद्धा वाटत असेल की आपण किती कोणत्या वातावरणात आज मंत्रमुग्ध झालेलो आहोत. आणि ते वातावरण वेगळंच असं होऊन जातं हो. तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, पुढे जाऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, पद्मश्री पद्मभूषण हे मिळालं. पण स्वतःच जे त्यांचं जे समाजाप्रती जे एक कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. सहभाग नुसता घेतला नाही तर त्याच्यासाठी ते वारंवार जे माध्यम मिळेल त्याच्यातनं ते व्यक्त होत होते. त्यांनी काही ठिकाणी त्यांचे स्तंभलेख लिहिलेले आहेत की का पर्यावरणावरती पर्यावरणाची का हानी होऊ नये. आणि अनेक ठिकाणी म्हणजे डंकन्स रेझोल्युशन ज्याला म्हणतो, डंकन्स रेझोल्युशन हे कोणाला कळत पण नव्हतं आणि त्याच्यात त्यांनी कन्नड अनुवाद त्याचा केलेला, त्या ह्याचा जो म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी फार बहुमूल्य असा एक योगदान होतं त्यांचं की ते लोकांना कळण्यासाठी त्यांनी एकदम सोप्या भाषेत त्याचा अनुवाद केला. नक्कीच तुमच्या या साहित्य क्षेत्राविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण एक तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गिरीश कर्नाड यांचा साहित्य प्रवास जाणून घेऊया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गिरीश कर्नाड या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर आता अर्थातच आपण मालगुडी डेज या माइलस्टोन जे निर्मिती झाली त्याच्याकडे वळूया, कारण मालगुडी डेज पाहत पाहतच आपण सगळे मोठे झालो आणि आज तरुण म्हणजे लहान मुलांची पिढी सुद्धा मालगुडी डेज आवर्जून पाहते आणि ते एक आर्काइवल झालेला आहे तो सगळा प्रोजेक्ट, लेजेंडरी क्लासिक. येस, तर त्याविषयी थोडस सांगा. सगळ्यांनाच माहिती असेल आर के नारायण यांच्या त्या कादंबरीवर तो आधारित ती एक मालिका होती दूरदर्शननी केलेली. त्याच्यात एल वैद्यनाथन यांनी दिलेलं जे संगीत होतं आणि त्याची बॅकग्राऊंड स्कोर होती ती आजही रिंगटोन म्हणून बरेच जणांच्या आपल्याला भ्रमणध्वनीमध्ये दिसते, मोबाईल फोनवर असते. त्याचं दिग्दर्शन हे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं आणि गिरीश कर्नाड यांनी त्याच्यात एक महत्वाची मुख्य भूमिका होती. म्हणजे स्वामी जो आहे मास्टर मंजुनाथ यांनी स्वामीची भूमिका त्याच्यामध्ये केलेली आणि विश्वनाथन या त्यांची वडिलांची जी भूमिका होती ती गिरीश कर्नाड यांनी केलेली. रंजक गोष्ट अशी की त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका ज्यांनी केलेली
त्या गिरीश कासरवळी, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासरवळी यांच्या धर्मपत्नी. ह्यांनी गिरीश कर्नाड यांच्या स्क्रीनवरती मालगुडी डेज मध्ये त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका केलेली मिसेस वैद्यनाथन, मिसेस स्वामीनाथन अशी ती कास्ट. त्याच्यात अनेक कन्नड सिनेमातले आणि थिएटरमधले दिग्गज अभिनेते मालगुडी डेजच्या विविध भागांमध्ये होते. उदाहरणार्थ विष्णुवर्धन, म्हणजे हे सिल्वर स्क्रीनवरचं कन्नड चित्रपटातलं फार मोठं नाव, ते देखील एका भूमिकेमध्ये एका एपिसोडमध्ये त्याच्यात होते. अनंतनाग उदय, असे अनेक दिग्गज अभिनेत्यांनी दूरदर्शनच्या मालिकेमध्ये काम करण्याचा एक बहुमान त्या सिरियलमध्ये आहे. आणि एका छोट्या गावातली, म्हणजे कर्नाटकातल्या एका छोट्या गावातली गोष्ट ही किती रंजकपणे वेगवेगळ्या भागांमधनं, ज्याला आपण म्हणू चाइल्ड सायकोलॉजीच्या माध्यमातून उलगडत जाणारा तो प्रवास, हे अतिशय सुंदरपणे एकदम ठामपणे जी त्या भागातनं आले, असं आतापर्यंत तरी दुसऱ्या कुठच्या मालिकेला जमलेलं नाहीये. एवढं सुंदर ती मालिका होती आणि आजही ती भूमिका अजरामर आहे. अनेक भागांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्यांची जी वेशभूषा आहे, त्यांचे जे संवाद आहेत, किंवा ज्या सेटअपमध्ये, ज्याला आपण म्हणू ज्या कलाविश्वामध्ये तो भाग उलगडत जातो, म्हणजे आगुंबे या गावामध्ये त्याची शूटिंग झालेली, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, आगुंबे सारख्या गावामध्ये त्या एका खऱ्याखरच्या म्हणजे वाड्यामध्ये ती शूट झालेली आहे. आणि बरेचसे असं तुम्हाला दिसेल की ज्या ज्या भांडी वस्तू जशा प्रकारचं सेटअप तिकडे होतं तसं आता बघायला नाही मिळत, त्यामुळे त्याची आर्काइवल व्हॅल्यू फार मोठी आहे. त्याच्यात असणारे दाखवले गेलेले संस्कार वेगवेगळे त्या मालिकेतनं, हे फार एक वेगळ्या लेवलचं म्हणजे आर्काइवल व्हॅल्यू आहे त्या मालिकेला. गिरीश कर्नाड यांच्या संबंधात त्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की त्यांचा जो शिरशी आणि धारबाड इकडचा जो त्यांचा घरातला प्रवास होता, ह्याच्यातनं ती व्यक्तिरेखा फारशी आपल्याला साम्य दिसणारी होती. आणि त्यामुळे त्यांनी तो इफेक्टिव्हली तो पोर्ट्रेयल ते त्या मालिकेमध्ये केलं. थोडस मागे जाऊया, त्यांनी जेवढे कन्नड चित्रपट दिग्दर्शित केले किंवा ज्याच्यामध्ये पटकथा लेखक म्हणून ते होते, त्याच्यातही साहित्याचा भरपूर मोठा वाटा आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला त्यांनी चित्रपट वंशवृक्ष म्हणून त्या चित्रपटाचं नाव आहे, कन्नडमध्ये केलेला वंशवृक्ष. आर एस बैलप्पा नावाचे फार एक प्रसिद्ध साहित्यकार कन्नडमध्ये होते, त्यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता. त्यानंतर एक अजून एक कन्नडमधला माइलस्टोन, म्हणजे ज्याला आपण म्हणू की जसं अंकुर या चित्रपटातनं श्याम बेनेगल यांनी एक पॅरलल सिनेमा सुरू केला भारतामध्ये, ज्याला कमर्शियल सिनेमाच्या वाटेला न जाता एक आर्ट सिनेमा किंवा पॅरलल सिनेमा याला आपण म्हणतो, तसा सिनेमाची मुवमेंट अंकुर या चित्रपटातनं श्याम बेनेगलनी हिंदीत सुरुवात केली. तशीच गिरीश कर्नाड यांनी संस्कार म्हणून एक चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्या संस्कार यू आर अनंतमूर्ती यांच्या कथेवर तो चित्रपट आधारित होता. आणि त्यावेळी तुम्हाला आवर्जून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, त्या चित्रपटाला त्यावेळी तिकडच्या सरकारने बॅन आणलेलं, फिल्म सेन्सर बोर्डने त्याच्यावर बॅन ठेवलेलं की हा चित्रपट दाखवू शकत नाही कारण भरपूर जणांच्या सेंटिमेंट्स हर्ट होतील. पण नंतर तो चित्रपट रिलीज केला गेला तर संस्कार हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे आणि तो सिनेमा देखील फार प्रचलित झाला आणि त्याच्यातनं अधिक अधिक असे म्हणजे विचार लोकांसमोर जे समाजाला त्यावेळी नवीन होते, टॅबूच्या विरुद्ध तो सिनेमा होता, ते विचार पटवण्याचं सामर्थ्य त्या सिनेमांनी करून दिलं. आता अनेक जणांना माहीत नसेल संत साहित्यावर, म्हणजे आपली भक्ती मुवमेंट जी आहे महाराष्ट्राची, त्याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मानस देखील गिरीश कर्नाड यांना मिळालेला आहे. त्याच्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये असणारा कनकदास, संत कनकदास याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मान त्यांना मिळाला. असे सगळे विविध डॉक्युमेंटरीही त्यांनी केल्या, त्याला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा प्रवास पाहिला तर तो एका
विशिष्ट माध्यमाकडे कधीच झुकलेला नव्हता. त्यांनी चित्रपटही केले, नाट्यही केलं, कमर्शियल सिनेमाही केले, पॅरल सिनेमा केला, आर्ट सिनेमा केला, त्यानंतर डॉक्युमेंटरीज केल्या. आणि त्यांची जी आवड होती विज्ञानाकडे पाहण्याची, वैज्ञानिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, त्यांनी टर्निंग पॉइंट नावाचं एक मालिका यायची दूरदर्शन, त्याचं निवेदन देखील त्यांनी केलेलं. म्हणजे टर्निंग पॉइंट सारखा विज्ञानावरची आवड निर्माण करणारा एक शो, त्याचं निवेदन एवढ्या अव्वल दर्जाची व्यक्ती करते, म्हणजे त्याच्यावरच तुम्ही समजू शकता की तो शो कोणत्या दर्जाचा असेल, किती एक कलात्मक दर्जाचा तो शो असेल. तर एवढी उच्चतम निर्मिती असणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. पटकथा लेखक ते स्वतः होते, त्यानंतर दिग्दर्शन त्यांनी केलं, डॉक्युमेंटरीज म्हणजे माहितीपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. आणि माहितीपटांमध्ये अशा व्यक्तींवरचं माहितीपट की भक्ती संप्रदाय, भक्ती संप्रदायावरचं कॉन्ट्रीब्युशन, तर हा सगळा त्यांचा एक ओव्हरऑल प्रवास वेगवेगळ्या क्षेत्रामधला झाला. आणि त्यांनी मला वाटतं आज जर आपण पाहिलं त्यांचं एक कोंकणीमध्ये भाषण देखील आहे. अनेक जण, मी जिथे गिरीश कर्नाडांवर बोलायला जातो तिथे अनेक जण मला विचारतात की ते या विचारधारेचे होते का, त्या विचारधारेचे होते का. तर एक कोंकणीमध्ये त्यांचं एक गाजलेलं भाषण आहे आणि ते त्यांनी एका मठाच्या आतमध्ये, म्हणजे मठाच्या कार्यक्रमात केलेलं आहे. तर ते त्यावेळेचे सांगतात की मी ह्याच्याकडे एका सांस्कृतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून या सगळ्या गोष्टींकडनं पाहतो. त्याच्यात त्यांनी एक सुंदर उल्लेख केलेला आहे की कर्नाड हे आडनाव त्यांना कुठून मिळालं, त्याचा त्यांनी अभ्यास सांगितलेला आहे की कर्नाड नावाचं कसं एक गाव होतं आणि त्याच्यावरनं कसं त्यांचं आडनाव पडलं, आणि कोंकणी भाषा ही किती गोड भाषा आहे, त्याच्यातले शब्दरचना कशी आहे, संवाद फेक कशी आहे, हे सगळं त्यांनी त्या भाषणात सांगितलं. आजही ते युट्यूब सारख्या माध्यमांवर अवेलेबल आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी लहान असताना या मठामध्ये यायचो, माझे बाबा घेऊन यायचे कधी, पण का कोणास ठाऊक, आता मी इथे जास्त येत नाहीये, पण इकडचा सांस्कृतिक वारसा माझ्या मनात आहे. तर असं गमतीदारपणे त्यांनी सांगितलं की कदाचित माझा देवावरचा विश्वास कमी झाला आहे का माहीत नाही, पण इकडचा सांस्कृतिक ठेवा मी कधीच विसरलेलो नाहीये. तर मला वाटतं गिरीश कर्नाड यांच्यासारख्या ज्या व्यक्ती असतात त्या प्रवाहाच्या विरुद्ध नेहमीच असतात, आणि त्यांना कुठच्याही एका साचेबद्ध पद्धतीमध्ये, एका साचेबद्ध विचारांमध्ये बांधणं शक्य नसतं. ते मुक्त विचारांचे असतात, त्यामुळे त्यांचे माध्यमही वेगवेगळे असतात, त्यांचे त्यांना जशा प्रकारे व्यक्त व्हायचं असतं तेही वेगळ्या प्रकारचं ते व्यक्त होतात. आणि त्यामुळे त्यांना एका विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधणं, मला तरी असं वाटत नाही की एका विचारसरणीमध्ये बांधणं त्यांना शक्य होईल. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे तर त्यांच्याकडे असलेली कलात्मक दृष्टी, त्यांच्याकडे असणारा वैचारिक वारसा, त्यांच्याकडे असणारी अभ्यासू वृत्ती, आणि त्याचं रूपांतर हे समाजाच्या उपयोगासाठी कसं येईल, हे आपल्या कलेतनं समाजाला पटवून देण्याची शक्ती ही ज्या व्यक्तीमध्ये होती ते म्हणजे गिरीश कर्नाड. आता गिरीश कर्नाड, तुम्ही फार संक्षिप्तपणे त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे, त्यांनी साहित्य निर्मिती पण बरीचशी करून ठेवलेली आहे, पण आता तरुण पिढीला, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जर गिरीश कर्नाड समजून घ्यायचे असतील तर त्यांच्यावर आधारलेली काही पुस्तकं आहेत. मला वाटतं त्यांचं एक जीवनचरित्र आहे, अडाडता असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते म्हणजे काय, म्हणजे आपण काय त्याचं कुठे त्याचं पुस्तकं वाचू शकतो? मला वाटतं त्यांनी मनोरमा प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं पुस्तक होतं 2011 साली, आणि त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र आहे ते. पण तो आत्मचरित्रातला एक भाग, म्हणजे 2011 साली ते कदाचित प्रकाशित झालं, 2019 साली गिरीश कर्नाडजी आपल्यातनं निघून गेले. तर पुढचा 8 वर्षाचा काळ ही देखील एकदम त्यांचा रंजक आहे, त्यामुळे तो त्याच्यात समाविष्ट झालेला नाहीये. त्यांचा त्यांचा साहित्याचा काळ आणि त्यांचा जो रंगभूमीतला काळ आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त दृष्टिक्षेप आहे. पण पुढचे 8 वर्ष हे देखील त्यांनी राजकीय अनेक घडामोडींना त्यांनी सामर्थ्यपणे उत्तर दिलेलं आहे. त्यांचे विचार, म्हणजे एक त्यांनी
जो आपला गोहत्येविरुद्धचा कायदा आहे त्याच्यावरती एक मोठं भाष्य त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरती त्यांची एक चळवळ, तो त्यांचा विचार आहे, अर्थात तो त्यांचा विचार आहे, मी सगळ्या प्रेक्षकांना पहिलेच सांगू शकतो, तो त्यांचा विचार आहे. एखादी व्यक्ती एखादा विचार घेऊन जेव्हा एका समाजापुढे जाते तो त्याचा वैयक्तिक विचार असतो आणि ते त्याच्या पद्धतीने ते मांडत असतं. त्यामुळे आपण कोणाचा पराकुटीचा द्वेषही करू नये. एका विचारसरणीवरनं, एका वक्तव्यावरनं कधीही त्या माणसाच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहू नये असं मला वाटतं. आणि हेच मी गिरीश कर्नाडांच्या आयुष्यातनं काय शिकलो, तर आपल्याकडे असणारी दृष्टी ही व्यापक असली पाहिजे. मी वारंवार सांगतो की माझे आवडते दोन चरित्र आहेत आयुष्यातले, व्यक्तिरेखा आहेत की ज्यांच्याकडनं मी फार जवळून काहीतरी शिकलो अलीकडच्या काळातले. एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, दुसरं म्हणजे गिरीश कर्नाड. जर मला राजकारणात जायचं असलं असतं तर माझ्या समोरचं उदाहरण होतं जॉर्ज फर्नांडिस, की कशा प्रकारे आपण राजकारणाकडे जाण्याचा भाग आणि कलात्मक रणाकडे जाण्याचा भाग जो गिरीश कर्नाडांचा, पण दोघांमध्ये असणारा एक समान दुवा म्हणजे दोन दुवे, एक तर दोघेही कर्नाटकातनं होते आणि ज्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, आणि दोघही अशा विचारसरणीचे होते की मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच असू नयेत. एखाद्या व्यक्तीचे मतभेद आपल्याला असू शकतात आणि तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानानं दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. मतभेद असणं, मत व्यक्त करणं, मतपरिवर्तनही होऊ शकतात, पण त्याच्यामुळे मनभेद करणं की मी ह्याच्याशी बोलणारच नाही किंवा ह्याच्याविषयी मी एकदम खालच्या पातळीवरच जाऊन बोलीन किंवा ह्याच्याविषयी मला बोलायचंच नाही असं न होता कायम संवाद चालू ठेवणं, हे या दोन्ही व्यक्तिरेखांनी समाजाला शिकवलं किंवा या दोन व्यक्तिरेखांकडनं आजच्या तरुणांनी हे शिकावं, हा आदर्श ठेवला, हा असा एक आदर्श आपण ठेवू शकतो. नक्कीच, फार सुंदर माहिती गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी तुम्ही सांगितली. डॉक्टर राहुल भांडारकर, तुम्ही आज आचार्य 90 FM मध्ये आलात आणि गिरीश कर्नाड यांच्यावर आपण थोडासा दृष्टिक्षेप, एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षको हो. ही संक्षिप्तपणे आपण डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दलची माहिती आपण इथे सांगितली. त्यांच्या ज्यावेळी त्यांचा जन्मोत्सव असेल, ज्यावेळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही आपण एक विशेष कार्यक्रम करूयात आणि मुख्य त्यांच्या सामाजिक कार्यावरती एक विशेष भाग करूयात अशी मी विनंती करू इच्छितो आचार्य 90 FM. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, नवीन अशाच व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी डॉक्टर राहुल भांडारकर यांच्यासोबत आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.